महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा कधी? उद्धव ठाकरे यांनी सांगितलं 2029. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे त्या दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला केलाय, तसंच महाविकास आघाडी समन्वय नसल्याचा दावा खोडून काढला. आता जागावाटपावर चर्चा कधी या प्रश्नाचं उत्तर त्यांनी 2029 असं दिलंय. महाविकास आघाडी समन्वय नाही असा प्रश्न ठाकरेंना विचारला, त्यावर त्यांनी मग महायुतीत कुठे समन्वय आहे असं उत्तर दिलं. मग महायुती समन्वय नाही तर महाविकास आघाडी समन्वय नको का असं पुन्हा विचारलं, तेव्हा बाजू सावरून घेत त्यांनी आमच्यात समन्वय आहे, इतर उमेदवारांची नावे 2-3 दिवसात जाहीर करणार आहोत, आता जागा वाटपावर थेट चर्चा 2029 होणार आहे. हेच आहे ना, आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत. त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालना अटक झाली, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे. आणि तो कसा लाभार्थी आहे, त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले, अनेक अशा कंपन्या आहेत की एक तर त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या, त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले नाही, तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले. हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे. एवढं सगळं असूनही महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाही आहे, महायुती तरी कुठे दिसतोय? महायुतीमध्ये समन्वय नाही म्हणून महाविकास आघाडी समन्वय ठेवायचा नाही का? माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे, पण ज्या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन झालं आहे, म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक, काय म्हणायचं त्याला, गठबंधन. आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का? हे कोणतं ग आहे? म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारानं सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेते हे नैसर्गिक आहे का? म्हणजे भ्रष्टाचार हा तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का? तर त्याच्यामुळे पहिलं त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर त्यांचा ताळमेळ बघा. महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे. रॅलीच्या निमित्तानं आलेला आहात, पण अजूनही महाविकास आघाडीत काही जागांवरून पेच नाहीये. राहुल गांधी नाही, काही आवश्यकता नाहीये. मी तुम्हाला म्हटलं तसं की आमची जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती किंवा असायची, त्याही वेळेला एक शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपामध्ये थोडी मी असंच म्हणेन की खेचाखेच ही व्हायची. मात्र एकदा ते शिक्कामोर्तब झाल्यानंतर सगळेजण एकत्रितपणाने एकजिन्सीपणाने काम करायचे. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमची बोलणी 2-3 महिने झाल्यानंतर हे सगळं झालेलं आहे. त्यांनी पण आता ते समजून घेतल्यासारखं आहे आणि जिंकायच्या ईर्षेने आम्ही लढतो आहोत. फडणवीसांनी एक आवाहन केलं आहे, चर्चा होणार आहे ती आता 2029 होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.